वेलकम टू फनी स्टेटस। तो फ्रेंड या वीडियो मध्ये आपण डिस्कस करणार आहे निफ्टी बँक निफ्टी आउटलुक। फ्रायडेला कशा प्रकारे मार्केट रिएक्ट करू शकतोय, मार्केट मध्ये अग्रेसिव्ह मार्केट मध्ये रिएक्शन होऊ शकते फ्रायडेला। आज जे लास्ट सेशन मध्ये जे मार्केट मध्ये अपसाइड मोमेंटम आले होते बँक निफ्टी निफ्टी मध्ये, ते मी ऑलरेडी प्रीवियस जे आपला व्हिडिओ होतं, ओके हे जे व्हिडिओ होतं बँक निफ्टी मध्ये डायरेक्शनल एक्सपायरी होणार आहे ऑलरेडी मेन्शन केले होते। जर का तुम्हाला ते त्याच्या मागचं लॉजिक समजलं असेल देन डेफिनेटली, जर का तुम्ही ट्रेड केला असेल डेफिनेटली तुम्हाला प्रॉफिट झाला असेल, डेफिनेटली कमेंट करू शकता बिकॉज बाकीच्यांना पण ते मोटिवेशन भेटतंय। ओके आता आपण बघूया की फ्रायडेला आपण कशा प्रकारे ट्रेड प्लॅन करू शकतोय। त्याच्या आधी व्हिडिओ जो की बनवत आहे ओनली फॉर एन एज्युकेशन पर्पज साठी असणार आहे। जर का तुम्ही मार्केटमध्ये नवीन असाल, तुमचं डिमेट अकाउंट नसेल किंवा तुम्हाला जर का डिमेट अकाउंट पाहिजे असेल देन याच्यामध्ये आपल्या डॅशबोर्डवरती इथून तुम्ही ॲपस्टॉक किंवा झिरोदा तुम्ही किंवा याच्यामध्ये ॲन्जल आहे तिन्हीपैकी कुशाचा पण तुम्ही डिमेट अकाउंट ओपन करू शकता। डिमेट अकाउंट ओपन केला देन आपण जे पण ट्रेड देतोय ओके त्या ग्रुपला तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट ॲक्सेस भेटून जाईल। आता पण मी निफ्टीवरती आपण आलो, निफ्टीच्या डेली चार्टवरती जर का आपण चेकआउट करायला गेलो तर मार्केटमध्ये मार्केट एक डाऊनफॉल नंतर मार्केट अगेन एक अपसाईड मोमेंटम गेला, अगेन मार्केट डाऊन आला, अगेन एक मार्केट अपसाईड मोमेंटम दाखवतोय कंटिन्यू करतोय। आता उद्याच्या सेशनसाठी इम्पॉर्टंट लेवल आहे फ्रायडेच्या सेशनसाठी, जर का आपण चेकआउट केलो याच्यामध्ये तर ऑलमोस्ट ह्याच्यामध्ये 1 टाइम 2 टाइम ऑलमोस्ट 3 टाइम आणि आता हे होणार आहे 4 टाइम आणि आता होणार आहे 5th टाइम। म्हणजे काय आहे की मार्केटसाठी ब्रेक इव्हन लेवल आहे 17,207 ते 8 च्या आसपास, बिकॉज मार्केटसाठी हा एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स होता बट मल्टिपल टाइम तो रेजिस्टन्स आता काय झालं वीक झाला आहे। प्रोबॅबिलिटी आहे की तो ब्रेक पण होऊ शकतोय बट गरजेचं आहे वेट करायला पाहिजे, येणाऱ्या डेज मध्ये तो ब्रेक जर का झाला देन आपलं जे नेक्स्ट टार्गेट जे असणार आहे टूवर्ड 17,300 ते 17,400 च्या आसपास एखाद्या वेळेस बँक निफ्टी जे आहे ते अपसाईडला प्रोसीड होऊ शकते। आता उद्या ज्याला आपण इंट्राडे मध्ये कशा प्रकारे ट्रेड प्लॅन करायचा आहे, जर का तुम्हाला पण एक प्रोफेशनल ट्रेडर बनायचं असेल, शिकून एक चांगली जर्नी स्टार्ट करायची असेल देन आपला क्लास आहे ज्यामध्ये आपण शिकवतो ऍडव्हान्स मास्टर क्लास, ज्यामध्ये आपण शिकवतोय मार्केटमध्ये कशा प्रकारे ट्रेडिंग केलं जातंय आणि ऑल लेवल कशा प्रकारे आपण त्यामध्ये एक्झॅक्ट एंट्री एक्झिट स्टॉप लॉस काय असतील विदाउट फिअर आपण कशा प्रकारे त्यामध्ये काम करू शकतोय, बिग प्लेअर कशा प्रकारे ऍक्टिव्हिटी हँडल करता येतील, ऑल गोष्टी आपण या कोर्समध्ये शिकवतोय। व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता, विदिन एक 24 आवर मध्ये तुम्हाला ती टीम रिप्लाय करून देईल। ओके आता पण या चार्ट वरती निफ्टीच्या परफेक्ट सेलिंग लेवल आहे निफ्टी मध्ये ऑन 17,214 ते 17,200 हे परफेक्ट लेवल आहे ज्यामध्ये आपण त्यामध्ये निगेटिव्ह प्राइस ऍक्शन वरती आपण डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करू शकतोय। आता याच्यामध्ये रिझन काय असू शकते, दोन रिझन असू शकतील, एक आहे ज्यामध्ये जर आपण चेकआउट करायला गेलो तर लास्ट टाइमला इथून परफेक्ट डाऊन आला होता, अगेन इथून लास्ट टाइमला परफेक्ट डाऊन आला होता आणि आता जर का चेक केलं तर व्हर्टिकल अपसाईडला मार्केट जायला लागलाय। आता याच्यामध्ये दोन गोष्टी होतील की ज्यांनी पण इथं होल्डिंग केल्या असतील बीटीएसटी केल्या असतील त्यामध्ये मोस्टली काय केले असतील बीटी याच्यामध्ये की सी ला बाय करून ठेवले असणार, ओके सी ला बाय करून ठेवले असणार किंवा पी ला सेल करून ठेवले असणार। आता ह्यांना उघडल्या उघडल्या मार्केट जर का गॅप ओपन झालं तर उघडल्या उघडल्या यांना प्रॉफिट दिसणार, मग प्रॉफिट जर का यांना दिसला देन ह्यांनी काय करणार लगेच सी ला बाय वरून सी ला सेल, पी ला बाय पी ला सेल वरून पी ला बाय, म्हणजे दोन्ही त्यांचे पोझिशन चेंज करतील जे की मार्केट डाऊन साईडला तेच लोक मार्केटला डाऊन साईडला एखाद्या वेळेस आणू शकतील। ओके तर आपल्याला ट्रेड प्लॅन करायचा असेल तर ते एक परफेक्ट लेवल आहे ज्यामध्ये आपण ट्रेड प्लॅन डाऊन साईडला करू शकतोय। जर का आपण बाईंग साठी जर का ट्रेड प्लॅन करायला गेलो, सपोज मार्केट जर का गॅप डाऊन ओपन झाला आणि कोणत्या पण जर का पॉझिटिव्ह लेवल जर का बघायला गेलो 17,030 ते 17,050 च्या आसपास कुठल्या पण प्रकारचं पॉझिटिव्ह प्राइस ऍक्शन जर का बनलं देन त्यामध्ये आपण एक अपसाईडला ट्रेड प्लॅन करू शकतोय, लॉंग साईडला ट्रेड प्लॅन करता येते। ओके दोन लेवल सांगितले 17,200 ते 17,160 च्या आसपास निगेटिव्ह प्राइस ऍक्शन डाऊन साईडचा ट्रेड आहे आणि 17,030 ते 17,000 च्या आसपास जर का पॉझिटिव्ह प्राइस ऍक्शन बनला देन आपण त्यामध्ये अपसाईडला ट्रेड प्लॅन करू शकतो। जर का फ्लॅट ओपन झाला देन त्यामध्ये वेट केलेलं कधी पण बेटर राहू शकतोय। ओके तर हे आपले होते लेवल्स इन अ निफ्टी मध्ये। आता याच्यामध्ये इन केस सपोज जर का मार्केट फ्लॅट ओपन झालं, मार्केट अपला गेला, मार्केट मल्टिपल कन्सॉलिडेट 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 केला देन जर काही लेवल ब्रेक केला आणि अबाव 17,230 च्या वर जर का मार्केट सस्टेन राहिलं, प्रोबॅबिलिटी कमी आहे फ्रायडेला सस्टेन व्हायची, जर का सस्टेन राहिलं देन ह्याच्यामध्ये जर का आपण चेकआउट केलं तर 1 टाइम 2 टाइम 3 टाइम 4 टाइम आता जर का असं होऊन जर का ब्रेक आला किंवा ह्याच्यामध्ये जर का कन्सॉलिडेट करून ब्रेक आला देन व्हेरी हाय प्रोबॅबिलिटी आहे की शार्प शॉर्ट कव्हरिंग ह्याच्यामध्ये येणाऱ्या डेज मध्ये किंवा
फ्रायडेला प्रोबॅबिलिटी वाईज येऊ शकते. ओके, तर हे लेवल्स होते निफ्टी मध्ये. आता आपण येऊया बँक निफ्टी मध्ये कशा प्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू. तर का बँक निफ्टी मध्ये आपण जर का डेचा चार्ट जर का चेकआउट करायला गेलो तर मार्केट ऑलरेडी डाऊन आला, अगेन मार्केट वर गेला, अगेन डाऊन आला, अगेन वर गेला. एक बेस्ट लेवल आहे बँक निफ्टी मध्ये, जे की बँक निफ्टी त्याचा हायर लो फॉर्मेशन क्रिएट करत चालला आहे. त्याच्यामध्ये बँक निफ्टी मध्ये क्लिअर कट एक डब्ल्यू शेप दिसतोय. जर का मार्केट हा जो हाय पॉइंट आहे ऑलमोस्ट 40,250 वर जर का एकदा निघला, देन व्हेरी हाय प्रोबॅबिलिटी आहे की मार्केट अप साईडला प्रोबॅबिलिटी वाईज चांगली जाऊ शकते. बँक निफ्टी जर का आपण 5 मिनिटला आलो, ट्रेड प्लॅन जर का आपल्याला करायचे असतील 5 मिनिटला आलो, सपोज मार्केट जर का गॅप अप ओपन झाला, ओके गॅप अप ओपन झाला आणि जर का मार्केट 40,200 आसपास कुठं पण त्यामध्ये निगेटिव्ह प्राइस ऍक्शन जर का दिसलं नियर टू 40,200 आसपास, देन त्यामध्ये सिलिंग साईडला आपण त्यामध्ये प्लॅनिंग करू शकतोय. किंवा जर का मार्केट फ्लॅट ओपन झालं आणि मार्केटनं कालचा हा जर का लो जर का डाऊन साईडला ब्रेक केला, देन याच्यामध्ये थोडीफार मार्केटमध्ये एक रिट्रेसमेंट डाऊन साईडला एखाद्या वेळेस येऊ शकते टुवर्ड्स 39,900 आसपास. जर का मार्केट गॅप डाऊन ओपन झालं आणि जर का मार्केट 39,900 आसपास, 39,900 आसपास किंवा 39,800 आसपास कोणतं पण पॉझिटिव्ह प्राइस ऍक्शन क्रिएट केलं, देन आपण त्यामध्ये लॉंग साईडचा ट्रेड प्लॅन करू शकतोय. आणि बेस्ट लेवल असेल बाईंगसाठी जर का मार्केट 39,800 ते 39,700 झोन मध्ये जर का दिसला कुठलं पण पॉझिटिव्ह प्राइस ऍक्शन जर का याच्यामध्ये बनला, देन आपण याच्यामध्ये लॉंग साईडचा ट्रेड प्लॅन करू शकतोय. बिकॉज बँक निफ्टीचा जो ट्रेंड झाला इन अ शॉर्ट मायनर टाइम फ्रेम मध्ये तो अप ट्रेंड आहे आणि अप ट्रेंड मार्केट कंटिन्यू करू शकतोय, ही एक वेगळी हाय प्रोबॅबिलिटी आहे. ओके, आणि जर का मार्केटला स्ट्रॉंग अपसाईडला जायचं असेल देन गरजेचं आहे की बँक निफ्टी जी आहे ती 40,200 वरती जर का सस्टेन राहिली आणि सस्टेन राहिली म्हणजे कन्सॉलिडेट केली मल्टिपल टाइम फ्रेम आणि ब्रेक आला, देन ह्याच्यामध्ये एक चांगले अपसाईड टुवर्ड्स टार्गेट ऑलमोस्ट 40,400 पर्यंत जाऊ शकते. आणि जर का डायरेक्ट ब्रेक आला सपोज सस्टेन राहिली नाही आहे फेल ब्रेकआउट आला, देन त्यामध्ये अगेन एक डाऊन साईडला प्रोबॅबिलिटी वाईज आपण त्यामध्ये ट्रेड प्लॅन करू शकतोय. जे पण असतील लेवल त्यामध्ये जर का सपोज एनी चेंजेस राहिले किंवा ज्या प्रकारे डायरेक्शन त्या दिवशी बनलं जे पण अपडेट असतील ते मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपडेट करणार आहे. त्याचं जे लिंक आहे डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये लिंक आहे, तुम्ही लिंकवरून जॉईनिंग करू शकता, फ्री ऑफ कॉस्ट लिंक आहे. जर का इन्फॉर्मेशन आवडली असेल देन डेफिनेटली लाईक होऊ शकता. आणि जर का तुम्ही कालच्या ट्रेडवरती कोण ट्रेडिंग केला असेल, तुम्हाला चांगला प्रॉफिट झाला असेल याच्यामध्ये, की जे आपण क्लिअर मेन्शन केलं होतं की मार्केट जर का फ्लॅट किंवा गॅप अप ओपन झाला, रेझिस्टन्सच्या जवळ कन्सॉलिडेशन झाला आणि ब्रेक केलं तर शार्प मुवमेंट अपसाईडला येणार. सेम टू सेम इथं शार्प मोमेंटम अपसाईडला आलं होतं की कोण ट्रेड प्लॅन केला असेल प्रॉफिट झाला असेल, देन डेफिनेटली डिस्क्रिप्शन देन डेफिनेटली तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करू शकता. अगेन जर का आपण चेकआउट केलो देन मार्केट जसा हे लेवल ब्रेक केले त्यामध्ये डायरेक्शनल मुवमेंट पण आलेली आहे. ओके, तर ऑल गोष्टी जसं की आपण डिस्कस केले होते ऑलमोस्ट झालेत बँक निफ्टी मध्ये. होप तुम्हाला इन्फॉर्मेशन आवडली असेल, काहीतरी नवीन गोष्ट शिकायला भेटली असेल. आणि जर का तुम्हाला नवीन गोष्ट शिकायला भेटली असेल जरूर चॅनलला लाईक करू शकता, शेअर करू शकता तुमच्या पण फ्रेंडला, खूप त्यांना पण फायदा होऊन जाईल. ओके, जय हिंद, जय महाराष्ट्र.